लोकमत मनोरंजनमध्ये आज जाणून घेणार आहोत सोनाक्षी का म्हणते दबंग 3 हा माझा शेवटचा चित्रपट आणि दीपिका कशी विसरले रणवीरला. सोनाक्षीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की दबंग हा माझा पहिला चित्रपट असल्याने तो माझ्यासाठी नेहमीच खास राहील. या चित्रपटाचा तिसरा भाग अर्थात दबंग 3 येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. हा चित्रपट माझा शेवटचा चित्रपट असेल हे ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसला असेल ना. पण शेवटचा म्हणजे सोनाक्षीच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट नाही तर चालू वर्षातील शेवटचा चित्रपट होय. या वर्षात सोनाक्षीने 4 चित्रपट केले त्यातील दबंग 3 हा तिचा या वर्षातील सर्वात शेवटचा चित्रपट असणार आहे. आयफा अवॉर्डच्या पुरस्कार सोहळा नुकती सुरुवात झाली आहे. यंदा हा सोहळा मुंबईत होतोय. आयफा रॉक्स 2019 मध्ये कॅटरीना कैफ, राधिका आपटे, विकी कौशल, अर्जुन रामपाल यांसारखे अनेकांनी 4 छान लावलेत. यातील तांत्रिक पुरस्काराचे देखील नुकतेच वितरण करण्यात आले. त्यात अंधाधुन, पद्मावत, बधाई यांसारख्या चित्रपटांनी बाजी मारली. दीपिका पादुकोणने नुकतेच एका इव्हेंटला हजेरी लावली. त्यावेळी डिप्रेशनवर बोलताना दीपिकाने खऱ्या आयुष्यात ती वटवत असलेल्या अनेक भूमिकांचा उल्लेख केला. मी एक मुलगी आहे, बहीण आहे, अभिनेत्री आहे असे ती म्हणाली. ती पुढे काही बोलणार या आधीच तू पत्नीही आहेस याची कोणीतरी तिला आठवण करून दिली. तेव्हा कुठे दीपिकाला आपली चूक उमगली आणि हो मी एक पत्नीसुद्धा आहे, अरे देवा मी विसरलीच होते असं हसत म्हणत दीपिकाने आपली ही चूक सुधारली.